नमस्कार, मी गणेश मांढरे सर्वांचं स्वागत करतो ॲग्रीकॉज बिझनेस स्टार या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज पुन्हा एकदा नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. खास करून जे काही ॲग्रीकॉज विद्यार्थी आहेत किंवा शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी आज आपण नवीन एक ॲग्रीकॉज आपला जो काही बिझनेस स्टार आहे त्या एका बिझनेस स्टारला आपण आज या ठिकाणी भेटण्यासाठी आलेलो आहोत. त्यांच्याकडून अत्यंत अशी महत्त्वाची माहिती आपण घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. हे सुभाष पौळ आहेत, यांनी कृषी सेवा केंद्र चालू केलेले आहे. तर त्या कृषी सेवा केंद्राबद्दलची अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत, जी की आपले शेतकरी बांधव असतील किंवा ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी असतील त्यांना ती अत्यंत अशी कामी पडणार आहे. ॲग्रीकॉज हे ॲग्रीकॉज आहेत, यांची BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे. तर एक बिझनेस स्टार आहेत. आपल्या चॅनलच आपला आहे की ॲग्रीकॉज बिझनेस स्टार. जे विद्यार्थ्यांनी किंवा ज्यांनी ॲग्रिकल्चरचे बिझनेस चालू केले आहेत, जे बिझनेस स्टार आहेत, त्यांचे मी त्या ठिकाणी मुलाखत घेऊन त्यांच्याकडून त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी खास करून हा चॅनल आपण चालू केलेला आहे. तर आपण त्यांच्याकडून अत्यंत अशी महत्त्वाची माहिती घेऊया. सर, मला पहिल्यांदा सांगा, तुम्ही BSc ॲग्रिकल्चर कुठं केले? तुम्ही ॲग्रिकॉज आहात, तर मग BSc ॲग्रिकल्चर कुठं केले आणि थोडक्यात तुमच्या शिक्षणाबद्दलही डिटेल असं सांगा. माझं नाव सुभाष पौळ, आता मी BSc ॲग्री छत्रपती शाहू फुले कृषी महाविद्यालय आष्टी येथून केलं आहे. आणखी पुढे शिक्षण काय झालंय? आणि माझं MBA झालेलं आहे. बरं बरं बरं, ठीक आहे. हा जो बिझनेस आहे कृषी सेवा केंद्राचा बिझनेस, तुम्ही कधीपासून चालू केलेला आहे? कृषी सेवा केंद्राचा बिझनेस 6 महिन्यापूर्वी चालू केला आहे. हां, 6 महिने झालेले आहे. तर ओके, म्हणजे आत्तापर्यंत 6 महिन्यामध्ये किती तुमचा या ठिकाणी टर्नओव्हर झालेला आहे? 6 लाखाचा टर्नओव्हर केला मी आता. हां, म्हणजे 6 महिन्यामध्ये जवळपास 6 लाखाचा तुमचा टर्नओव्हर आहे. बरोबर. तर सर, मला अत्यंत असे तुम्हाला महत्त्वाचे आणखी बरेचसे प्रश्न विचारायचे आहेत. मी टर्नओव्हर यासाठी आलेलो आहे की आपल्याला कळून जातं की बिझनेसची पोझिशन काय आहे. तुमचे कृषी सेवा केंद्राची पोझिशन असेल तर या ठिकाणी काय पोझिशन असणार आहे? मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. पहिल्यापासून सांगा मला, सुरुवातीपासून तुम्हाला हे जे काही सर्टिफिकेट आहे कृषी सेवा केंद्राचं सर्टिफिकेट, कुठून मिळालं, कसं मिळालं आणि त्याला काय खर्च आलेला आहे तुम्हाला? तर पहिल्यांदा आम्ही ग्रामपंचायत म्हणून NOC ना हरकत प्रमाणपत्र घेतलं. त्यानंतर जागेचा नकाशा घेतला, जे आपल्या जागा असेल. नंतर जागेचा PTR घेतला आपण. बरोबर. नंतर आपण काय केलं, नंतर हे सगळे डॉक्युमेंट जमा केले, नंतर आपण ऑनलाईन केलं. ऑनलाईन केलं तर आपल्याला औषध झाला 7,500 रुपये आपल्याला चलन लागलं. त्याच्यानंतर आपल्याला बियाणाला 1,000 रुपये चलन लागलं आणि फर्टिलायझर असेल ते खत असेल, खताला तर आपल्याला 1,500 रुपये चलन लागलेले. बरोबर. 1,500 रुपये. किती दिवस लागले तुम्हाला हे मिळवण्यासाठी? हे जे काही लायसन आहे कृषी सेवा केंद्राचं, किती दिवस लागले तुम्हाला याला? मी पकडतो काय. तर 2 महिने लागले लायसन परवाना कृषी परवाना भेटण्यासाठी. 2 महिने लागले. बरं, याला अप्लाय कुठं केलेलं आहे तुम्ही? हे कृषी कार्यालयामध्ये अप्लाय केलं आहे, घेवराज. हां हां, म्हणजे कृषी तालुका लेवलच्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला लायसन मिळालेलं आहे. बरं, लायसन तिन्ही म्हणजे कुठलं लायसन तुमच्याकडे आहे आत्ता सध्या? बियाणे, औषधे आणि खते, हे 3 लायसन आपल्याकडे आहे. म्हणजे 3 प्रकारची औषधं तुमच्याकडे आहे. टोटल 3 लाख किती खर्च आले म्हणले तुम्ही? टोटल 20,000 रुपये खर्च आले. मग टोटल त्या ठिकाणी 20,000 रुपये तुम्हाला कृषी सेवा केंद्राचं फक्त लायसन चालू करण्यासाठी खर्च आलेला आहे. बरोबर, ठीक आहे. तुम्ही कुठल्या पद्धतीनं मार्गदर्शन त्या शेतकऱ्याला करत असता? म्हणजे कशा पद्धतीनं मार्गदर्शन तुम्ही करत असता आणि कशी औषधं तुम्ही त्यांना त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असता? म्हणजे एक तुम्ही ॲग्रिकॉज आहे, तुमचं BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे, म्हणून तुम्ही कशा पद्धतीनं मार्गदर्शन त्यांना त्या ठिकाणी करत असता? तर आम्ही शेतकऱ्यांना लागवडीपासून ते काढण्यापर्यंत आपण संपूर्ण मार्गदर्शन करतो. हां हां, म्हणजे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करता का इथेच काउंटरवरती? त्यांच्या फील्डवर जाऊन करतो आम्ही. समोर पण पाहिजे फील्डवर मार्गदर्शन करतो. हां, फील्डवर पण मार्गदर्शन तुम्ही त्या ठिकाणी जाऊन करता. म्हणजे ज्या पद्धतीने शेतकऱ्याच्या जशा जशा अडचणी असतील त्या पद्धतीने तुम्ही त्यांना सोल्युशन देता. तर बरोबर, त्या अनेक पद्धतीच्या असतील, इन्सेक्टिसाईडच्या औषधाच्या बाबतीत असतील, फर्टिलायझरच्या बाबतीत असतील. बरोबर, त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करत असता. बरोबर. आता तुम्ही जो काय हा माल आहे तो म्हणजे कुठून आणता? म्हणजे तुमची डीलरशिप आहे का तुम्ही होलसेल त्या होलसेलरकडून परचेस करता? आपण सर्व माल होलसेल.
होलसेलर तुम्ही आणता बरोबर, सोले होलसेलरकडून तुम्ही त्या ठिकाणी परचेस करता आणि या ठिकाणी विकता बरं. जे काही आपले ॲग्रिकल्चर विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता किंवा त्यांना कशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी करू शकता तुम्ही कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून? तुम्ही एक बिझनेस स्टार आहात बरोबर, तर तुम्ही काय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकता? तर आपण विद्यार्थ्यांना नोकरीच्या पाठीमागे लागण्यापेक्षा आपण बिझनेस केला तर आपण नोकरीपेक्षा जास्त पैसा कमवू शकतो आणि नोकरीपेक्षा बिझनेस आपण ताबडतोब चालू करू शकतो समजा लवकरात लवकर, तशी नोकरी आपण लवकर लागू शकत नाही. हां बरोबर बरोबर, म्हणजे जर बिझनेस केला तर त्या ठिकाणी चांगलंच आहे, म्हणजे नोकरीची वाट पाहण्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी बिझनेस केला तर तुम्हाला जास्तीत जास्त नोकरी मिळेल, शेतकऱ्यांची सेवा त्या ठिकाणी तुम्हाला होणार आहे मिळणार आहे, म्हणजे शेतकऱ्यांची सेवा आहे की नाही. शेतकरी राजा आपण म्हणतो, स्वतः मी बांधावर बरेच वेळेस शेतकऱ्याच्या जातो आणि असे प्रश्न जे काही शेतकऱ्याचे तुम्ही या माध्यमातून सोडू शकता ती त्या प्रकारचे आपले सल्ले त्या ठिकाणी देत असता बरोबर. ठीक आहे चालतं आहे. आता आणखी एक महत्त्वाचा म्हणजे प्रश्न असा आहे तुम्हाला, हां शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता? थोडं पुढं पण बघा, शेतकऱ्यांना आपण कोणते बियाणे लावायचे, हां सत्यप्रियत बियाणे लावायचे, कोणते लावायचे, त्याचं जर्मिनेशन किती, उगवण क्षमता किती आपण ते सांगतो. बरं, 6 लाखाचा तुमचा टर्नओवर झालेला आहे, त्याच्यामध्ये तुमचा नफा निव्वळ नफा किती आहे मला सांगा, म्हणजे जेणेकरून याचा रेफरन्स घेऊन आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी या बिझनेसमध्ये उतरू शकतात. तर 6 लाखामध्ये माझा निव्वळ नफा आहे 1.5 लाख. म्हणजे 6 लाख एक 6 महिन्या म्हणजे तुम्ही 1.5 लाख रुपये कमवलेले आहेत बरोबर. ठीक आहे, तर आत्ताच आपण जे काही आपले ॲग्रिकॉल्स विद्यार्थी आहेत सुभाष पौळ यांनी अत्यंत अशी महत्त्वाची कृषी शॉपबद्दलची आपल्याला माहिती दिलेली आहे, त्यांनी त्यांच्या लायसनबद्दल माहिती दिली, लायसनला किती खर्च आलेला आहे, कुठं त्यांनी अप्लाय केलेलं आहे, त्यानंतर त्यांचा बिझनेस कसा चालू केला आणि त्याला कुठल्या कुठल्या त्यांना त्या ठिकाणी त्यांनी अडचणी फेस केलेल्या आहेत आणि हा बिझनेस चालू केलेला आहे आणि ते कशा पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात त्याच्याबद्दलची आपल्याला अत्यंत अशी महत्त्वाची त्यांनी माहिती दिलेली. सर मला एक सांगा, तुम्हाला कुठल्या अडचणी आल्या आहेत चालू बिझनेस चालू करताना, आपलं कृषी सेवा केंद्र जे काही चालू करताना कुठल्या तुम्हाला त्या ठिकाणी अडचणी आल्या आहेत? तर पहिल्यांदा आपल्याला पैशाची अडचण आली, पैसे नव्हते आपल्याकडे, तर आपण बँकेमध्ये फाईल केली, फाईलीतून आपण ते कर्ज घेतलं बँकेतून आणि त्याच्याद्वारे आपण उभा केलेला. म्हणजे तुम्ही कर्ज घेऊन त्या ठिकाणी कर्ज घेऊन तुम्ही कृषी सेवा केंद्र चालू केलेलं आहे बरोबर. बघा अत्यंत अशी महत्त्वाची त्यांनी माहिती सांगितली आली आहे. सुरुवातीला त्यांनी आपल्याला सांगितलं लायसन कशा पद्धतीने घेतलेलं आहे, लायसन कुठून त्यांनी अप्लाय केलेलं आहे, लायसनला किती खर्च आलेला आहे, माल त्यांनी कुठून परचेस केलेला आहे आणि त्यांचं टर्नओवर किती, त्याचबरोबर त्यांना कुठल्या अडचणी आलेल्या आहेत आणि ते शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं मार्गदर्शन करतात याच्याबद्दल अत्यंत अशी महत्त्वाची माहिती आपल्याला सुभाष पौळ ॲग्रिकॉस जे काय आपले बिझनेस स्टार आहेत त्यांनी सांगितलेली आहे. त्यांचे मनापासून मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांनाही त्या ठिकाणी मार्गदर्शन किंवा संदेश दिलेला आहे आणि शेतकऱ्यांना एक संदेश दिलेला आहे. अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद.